श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे आठ जुलैच्या भागामध्ये आता काय झालं हे मी आता सांगत आहे आठ जुलैच्या भागामध्ये काय होणार आहे तर आठ जुलैच्या भागात असं दाखवण्यात येणार आहे की भुजंगच्या हातातून रक्त येत असतं त्यावेळेस भुजंगा म्हणत असतो की हे सगळं सुंदराबाईमुळं झालेलं आहे सुंदराबाईमुळंच माझ्या हातातून रक्त येत आहे त्यावेळेस सुंदराबाई हे सगळं ऐकत असती सुंदराबाई म्हणती उगीच काही बोलू नका भुजंगाला माझ्यामुळं काही झालेलं नाही आहे ना आणि मला इतक्या लोकांचं रांधावं हो लागतंय त्याचं काय आ असे म्हणत असतानाच भुजंगाला वाईट वाटतं स्वामींनाही वाईट वाटतं स्वामी म्हणतात हे बघ आहे माझा स्वयंपाक करायची तुला आज गरज नाही आज माझा तू काहीच स्वयंपाक करू नको समजलं का मला आज काही जेवायचं नाही असं ते सांगता असं ते म्हणत असतानाच इकडे भागुताईसुद्धा इकडे चंदा रा नानीसाहेबांना म्हणत असती की तुम्हाला दाजिबा सरकारांनी लगेच बोलवलेलं आहे त्यावेळेस चंदा राणीसाहेब म्हणतात की त्यांना सांग की आम्ही आज येऊ शकणार नाही आहे त्यावेळेस भागुताई म्हणती अहो पण दाजीबा सरकारांनी तुम्हाला लगेच बोलवलेलं आहे चंदा नाही म्हणून सांगत असती आणि इकडे भुजंगासू दान सुंदराबाईचा त्या रक्त येण्यावरून वाद चालू असतो त्यावेळेस सुंदराबाई नाही म्हणती हे बघा बाळप्पा तुम्ही आता तुम्ही जण ह्याच्यामध्येच वेळ वाया घालवत आहात आणि मला इतक्या लोकांचा रांधावा लागत आहे स्वामींना या वाक्यानेच खूपच वाईट वाटत असतं पण स्वामींना त्या बुवाच्या मनातलं सगळं काही माहीत असतं कीर्तनकाराच्या मनामध्ये हे कधीच चाललेलं असतं की मी माझ्या हाताने माझ्या स्वामी देवांसाठी स्वयंपाक करेल अशी त्यांची मनोमनी इच्छा असती म्हणून ते कीर्तनकार हे म्हणत असतात की आज मी माझ्या हाताने स्वामी देवांना स्वयंपाक करणार आहे असे ते म्हणत असतानाच इकडे सुंदराबाईचं बोलणं काही बंद होतच नाही ती नेहमी शिस्तीच्या आणि काम करण्याच्याच गोष्टीवरून नेहमी बोलत असती त्यावेळेस स्वामी तिच्याकडे फक्त रागा रागाने पाहत असतात पुढील भाग हा नक्कीच पाहण्यासारखा आहे की आता जो कीर्तनकार आहे ते कशा पद्धतीने स्वामींना स्वयंपाक करणार आहे आणि चंदानानी साहेब दाजिबा सरकारने बोलवलं आहे तर त्या जाणार आहे किंवा नाही पुढील भागाच्या सर्व अपडेट प्रमोसाठी चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ धन्यवाद